हमारे जालना शहर के बॉडी बिल्डर हमारे किशोर डांगे जी ये बाहर फॉरेन में जो तो मैच खेलने के लिए जा रहे हैं, तो हमारी दुआ है कि उन्होंने देश का नाम भी ऊंचा करना चाहिए और हमारे शहर का नाम भी ऊंचा करना चाहिए। सबका धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय भारत, जय भीम। नमस्कार जालना। जालना जिल्ह्यामध्ये फिल्म सिटीच्या स्वरूपाने जमीर सर यांनी केलेली जी कामगिरी आहे, खरंच नवीन युवकांना त्यांच्या क्षेत्रामध्ये एक संधी मिळणं खूप गरजेचं आहे, आणि ज्यावेळेस त्यांना संधी मिळेल त्यानंतरच ते दाखवून देतील की मी जालन्याचा आहे आणि मी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करू शकतो आणि फिल्म सिटीच्या ह्याच्यात काय करू शकतो। बरेचसे चित्रपट दाखवले गेले आणि सर्व चित्रपटांच्या स्टोऱ्या मनाला लागण्यासारख्या आहेत आणि ॲक्टर्स पण जालन्यातलेच आहेत आणि जालन्यासाठी ते काम करतात। त्यांची ॲक्टिंग बघून मला असं वाटतं की ते नक्कीच जालना फिल्म सिटीमध्ये जालना जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करतील। ज्याप्रमाणे मी माझ्या मला संधी मिळाली आणि मी माझ्या भारतासाठी सुवर्णपदक आणू शकलो, त्याचप्रमाणे या फिल्म सिटीमध्ये जे काम करणारे माझे यंग भाऊ आणि बंधू आहेत आणि जे डायरेक्टर आणि प्रोड्युसर्स आहेत यांना पण नक्की संधी मिळेल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मला तर वाटतं ऑस्करपर्यंत त्यांनी जायला पाहिजेत आणि नक्कीच जालन्याचं नाव ऑस्करपर्यंत सुद्धा जाईल अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि मला इथे बोलवलं आहे, जो माझा मानसन्मान केलाय त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। चित्रपटात काम करण्याची सर्वांना इच्छा असते परंतु प्रत्येकाला संधी मिळत नाही। जालना जिल्ह्यातील शेख जमीर सर हे प्रत्येक मुलांना चित्रपटात संधी देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच निमित्तानं आज आपल्या राजमंदिर चित्रपटगृहामध्ये त्यांनी जिल्हा लेवलचा हा जो फिल्म महोत्सव ठेवलेला आहे या फिल्म महोत्सवासाठी आपल्या जालना जिल्ह्याचे मोठं नेतृत्व शेख रशीद भाई, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आमचे किशोरजी डांगे जे नुकतेच आता पुन्हा परदेशात जाणार आहेत आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी, संपूर्ण जगभरात ते प्रसिद्ध आहेत। तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळपास 15 चित्रपट आलेले आहेत आणि त्यांना शेख जमीर सर यांनी ही मोठी संधी दिलेली आहे की जालना जिल्ह्यातील चित्रपटसृष्टी जालना जिल्ह्यामध्ये मोठी झाली पाहिजे, हा त्यांचा त्यामागचा उद्देश।